नमस्कार. अल्ट्रा मराठीवर मी अमित तुमच्यासाठी घेऊन आलोय फुगे या सिनेमाचा रिव्ह्यू. गेल्या 3 महिन्यांपासून प्रदर्शनासाठी लांबणीवर गेलेला हा सिनेमा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होता. म्हणजे मोस्ट अवेटेड सिनेमा आहे, कारण पहिल्यांदा सुबोध आणि स्वप्निल वेगळ्या प्रकारच्या भूमिकेमध्ये लोकांसमोर प्रेझेंट होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दोन अशा मित्रांची कहाणी प्रेझेंट केली गेलेली आहे, जे अगदी वयाच्या 3र्या वर्षापासून एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. त्या दोघांना वेगळं करणं फार कठीण आहे, पण जसजसे मोठे होतात तसतशी यांची ही मैत्री त्यांनाच कशी घातक ठरते आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात कसे गैरसमज निर्माण होतात यावर हा चित्रपट आधारलेला आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक कलाकृतीपेक्षा हा सिनेमा फार वेगळा आहे. आदित्य साकारत असताना स्वप्निलनं सारखं मुद्दा काय आहे हे वारंवार म्हणणं किंवा त्यातून विनोद निर्मिती घडवणं आणि त्याचसोबत सुबोधला आत्तापर्यंत आपण बऱ्याचदा एखाद्या गंभीर भूमिकेमध्ये पाहिलेलं असेल. वेगवेगळ्या चित्रपटामधल्या त्याच्या सगळ्या भूमिकांनी त्याच्याभोवती जी चौकट बांधलेली होती ती चौकट आता त्याने मोडून काढलेली आहे या सिनेमाच्या कॅरेक्टरमुळे. त्यामुळे या सिनेमातून प्रेझेंट होणारा सुबोध हा कम्प्लिटली वेगळा आहे. वेगळ्या प्रकारची कॉमेडी प्रत्येक प्रसंगात हसवते तर खरी, पण त्याचसोबत काही प्रसंगांमध्ये येणारी गाणी देखील आपल्याला फार प्लेझंट वाटतात. या सिनेमामध्ये स्वप्निल जोशी समवेत दिसणारी प्रार्थना बेहरे जाईच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांची एंगेजमेंट नेमकी कशामुळे तुटते आणि मग ही एंगेजमेंट ज्या गैरसमजामुळे तुटते तो गैरसमज दूर करण्यासाठी आदित्य आणि ऋषिकेश पुढे कोणकोणते प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातून मग किती गमतीजमती घडतात या सगळ्या गोष्टी या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळू शकतात. गे म्हटल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या नजरेसमोर हे दोन कॅरेक्टर उभं राहणं फार कठीण आहे, पण तरीसुद्धा लोकांसमोर त्यांनी साकारलेला अभिनय पाहण्यासारखा आहे. या चित्रपटामध्ये या सगळ्यांव्यतिरिक्त स्पेशली सिनेमॅटोग्राफरचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी त्यांच्या घराचे ठिकाणं म्हणजे बिल्डिंगचं ठिकाण असो किंवा स्वप्निलच्या राजवाड्याचं ठिकाण आणि थेट गोव्यापर्यंतची सफर आपल्या कॅमेऱ्यातून उत्तम टिपलेली आहे. या सिनेमामध्ये इतर सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. विशेषतः मोहन जोशींनी पकडलेली बेअरिंग खरंच कौतुकास्पद आहे. सुहास जोशीनं साकारलेले आईसाहेब देखील आपल्या मनावर छाप पाडून जातात. आनंद इंगळे म्हणा किंवा एक वेगळा चेहरा नीता शेट्टीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय. या सिनेमामध्ये स्वप्निल सुबोध आणि त्यांच्या पार्टनरवर चित्रित झालेलं एक रोमॅन्टिक गाणं देखील फार कॅची आहे. आजवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शन करणारा इंदरराज कुमार यानं मराठीत केलेली ही निर्मिती खरंच कौतुकास्पद आहे. चित्रपटामध्ये बराच केलेला खर्च देखील जाणवतोय. या फार्सिकल कॉमेडीतून निर्माण होणारा फॅमिली ड्रामा आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोद आणि प्रत्येक कॅरेक्टरनं केलेली सोपून बॅटिंग ही जर अनुभवायची असेल तर फुगे तुमच्यासाठी आहे. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.